नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज व्लॉग सारखा शूट करतोय मित्रांनो। भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवर तिकडच्या प्रकारचा व्हिडिओ आलेला नाही, कारण आपलं टॉपिक जे मेन टॉपिक होतं बाजार, तोच बंद झालेला आहे मोठ्या प्रमाणात। आणि इथून पुढे मला नाही वाटत की बाजार सुरू होतील लवकर आणि आपण बाजारात जाऊन व्हिडिओ पण बनवू। मित्रांनो, मी बाहेर थोडासा अभ्यास करत असल्यामुळे माझंही लक्ष लागत नाही, त्याच्यामुळे मी शक्यतो बाजारात जाऊन आता व्हिडिओ बनवणार नाही आहे। इथून पुढे कुठल्याही प्रकारचा आपल्या बाजारचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार नाही मित्रांनो। आणि जरी भेटला तरी गोठ्यावरच जाऊन आपण शक्यतो शूटिंग घेणार आहोत। जर कोणाच्या म्हशी विक्रीला असतील पण शूट करणं बाजारात नंतर आपण जाणार नाही, तर मित्रांनो त्याचा रिझन मी तुम्हाला सांगितलं पहिलं। आणि मित्रांनो, आज आपण आलो आपल्या शेतात। एकदा बैलगाडीत मी बसलेलो आहे, मागे शेतात आलो। तर मित्रांनो, आपण आपल्या शेतात जिरेनियमची लागवड केली, चला म्हणलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते दाखवून देऊ। जरा शिका, आपल्या चॅनल भरपूर दिवस झाले व्हिडिओ पण येत नाही। तर मित्रांनो, जिरेनियमचं शेत आपलं मी शेतातच आलेलो आहे आत्ताच। बागे बघू शकता या साईडला, जेरी बघा, आपण पूर्ण जेरेनियमचा प्लॉट आहे आपला। हा पूर्ण दिसतंय, एक एकराचा जेरेनियमचा प्लॉट आपण लागवड केलेली आहे। मित्रांनो, जेरेनियम शेतीबद्दल मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे। आपण पण जास्त अनुभव नाही, पण आपण आपल्या मित्रांनी याचा एक प्रयोग केला होता, त्याच्यानंतर तो यशस्वी झाला आणि त्यानंतर आपण ही शेतीची लागवड केली। मित्रांनो, जेरेनियम शेतीत काय असतं, याच्यापासून आपल्याला ऑइल निघतं आणि ते ऑइल कुठं वापरलं जातं, ते प्रत्येक कॉस्मेटिकमध्ये हे ऑइल वापरलं जातं। जसं की शॅम्पू असेल, तुमच्या अंगाला लावायचं साबण असेल किंवा सोडा असेल किंवा भांड्याचं साबण असेल, प्रत्येक गोष्टीत त्याचं ऑइल वापरलं जातं। तर मित्रांनो, याचं उत्पादन कसं घेतलं जातं व कसं उत्पादन मिळतंय, आपला हा 1 महिन्याचा प्लॉट आहे, बघू शकता तुम्ही। सुरुवातीला याची कापणी 3 महिन्यात होते, 3-3.5 महिने लागतात सरासरी, 4 महिने धरतात याची पहिली कापणी व्हायला। त्याच्यानंतर याची दुसरी कापणी 3 महिन्यानंतर होते, दर 3 महिन्यानंतर कापणी होते। याला ना कुठलं फळ येतं, ना फुल येतं किंवा मग दुसरं काहीच येत नाही, याला फक्त हा पाला येतो, तुम्ही बघू शकता। आणि हा पाला एकदम सुगंधी असतो, सुगंधी पाला असतो मित्रांनो। याचा जर आपण वास घेतला, तुम्ही जर कुठे गेले शेतात जेरेनियमच्या शेतात व्हिजिट द्यायला, तुम्ही जर ते जाऊन हा पाल्याचा वास घेतला, तर एकदम डिक टू सेंट सारखा वास आपल्याला ह्या पानाचा येतो आणि ह्याच पानापासून आपल्याला ऑइल निघते मित्रांनो। तर आपण हा नवीन प्रयोग केलेला आहे, शेतामध्ये लागवड केली आणि हा आपल्याला कशी आयडिया आली, तर आपला एक मित्र आहे त्याने यशस्वीरित्या हा प्रयोग पार पाडला। त्याच्यानंतर आपण त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्ही शेती करून इतर शेतीपेक्षा चांगलं उत्पादन मिळू शकता मित्रांनो। म्हणजे जसं की आपण कांदे केले किंवा बाजरी केली, यांना फिक्स भाव नसतो, तसं याला फिक्स भाव असतो आणि याच्यापासून तेल निघतं, तर त्या तेलाचा रेट सरासरी 10,000 प्लस ते 12,000 आत इतका असतो। ते डिपेंड करतं आपलं कोणतं मौसम आहे, उन्हाळ्यात जर असेल तर त्याला जास्तच भाव मिळतो आणि जरा पावसाळ्यात म्हणलं की तेलाची क्वांटिटी क्वालिटी बघूनच आपल्याला भाव दिला जातो। तर मित्रांनो, एकरी किती तेल निघतं, एकरी पहिल्या कापणीला आपलं एकरी 6 लिटर निघतं, म्हणजे जो आपण केलेला खर्च आहे याला, याच्यावर आपण जवळजवळ 60,000 रुपये खर्च केला आहे, तो पूर्ण खर्च आपला याच्यातून निघतोय। आणि हे रोपं कुठे मिळतात, हे रोपं नर्सरी जिथे असते तिथेच रोपं मिळतात आणि टोटल ओव्हरऑल आपल्याला एका एकरात जवळ आसपास 8,000 रोपं लागलेले आहेत आणि 8,000 रोपं हे आपण 4 रुपयाने घेतले आहेत आपण, म्हणजे त्याचा तुम्ही गुणाकार करू शकता, 8×32,000 रुपये आपले ओव्हरऑल तुम्ही मागे बघू शकता एका एकरात लागले आहेत। त्याचबरोबर आपल्या ड्रिपचा खर्च हा 30,000 पर्यंत आलेला आहे आणि हे जे जेरेनियमचा प्लॉट आहे हा एकदम व्यवस्थित वाढलेला आहे 1-1.5 महिन्याच्या मानाने। मग ओव्हरऑल प्लॉट तुम्ही बघा एकदम